तर असे कुटुंब कौटुंबिक संघर्ष उफाळून येतात हे त्याचं उदाहरण आहे. आणि वळसे पाटील हे यांचं नातं एक वेगळंच होतं, त्यांनी कधी न तुटणारं नातं होतं. पेक्षा दुश्मनी कधी नव्हती, असं कट्टर दुश्मनी म्हणून असं मी कधी एकमेकाला बघितलं नव्हतं. समीकरण आहे राष्ट्रवादी पुन्हा बालेकिल्ला राहिलेला आहे, राष्ट्रवादी तुमचा संघर्ष सगळा झालेला आहे, शरद पवारांपासून अजित पवार विलग होणं, याचं तुम्ही राजकीय विश्लेषण कसं करता? खरं म्हणजे हे कधी ना कधी होणार होतं. बर, हा संघर्ष त्यांचा कौटुंबिक संघर्ष आहे. बर, आणि नेतृत्वासाठी किंवा काही संधी मिळण्यासाठी आतापर्यंत अनेक कुटुंबामध्ये अशा प्रकारच्या कुरघोडी झालेल्या आहेत. बर, एखाद्याला जर आपण संधी दिली नाही तर असे कुटुंब कौटुंबिक संघर्ष उफाळून येतात हे त्याचं उदाहरण आहे. शेवटी हा त्यांचा पक्षांतर्गत कुटुंबांतर्गत प्रश्न आहे, याच्यावर मला फारसं बोलणं योग्य ठरणार. याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील जे अजित शरद पवारांचे मानसपुत्र मानले जात होते, तर ते शरद पवारांची साथ सोडतील असं तुम्हाला कधी वाटलं होतं? मला काय कुणाला असं वाटेल असं कधीच वाटलं नव्हतं. बरं, पण काहीतरी त्यांची मजबुरी असावी, काहीतरी त्यांची परिहार्यार्थ असावी. ओके, कारण मी बघितलंय पवार साहेब आणि वळसे पाटील हे यांचं नातं एक वेगळंच होतं, त्यांनी कधी न तुटणारं नातं होतं. पण काहीतरी वळसे पाटील असे आहेत की ते कुठलाही विचार कुठलाही निर्णय विचारांतीच घेतील, ते विचार केल्याशिवाय कुठलाही ते निर्णय घेत नाही. काहीतरी त्यांचं कारण असेल, तालुक्याच्या मतदारसंघाच्या विकासाचं असेल किंवा अन्य काही असेल, त्याशिवाय तो असा निर्णय तर ते नक्कीच घेतला नसेल. त्यांच्या मंत्रिपदाचा म्हणजे तुमच्यातला जो संघर्ष होता, तर तुमचा निधी ते आडवायचे असं तुम्ही वारंवार आरोप केलेला आहे, तर ते आडवा आडवीचे जिवराजिवराचे प्रकार यापुढे थांबतील असं तुम्हाला वाटतं? नक्कीच थांबतील, कारण त्यावेळची कटुता आता संपलेली आहे गेल्या 2-3 वर्षापासून. बर, आता ती कटुता राहिलेली नाही आहे. ओके, अर्थातच तुम्ही एकमेक दूर झाल्यानंतर बरोबर काम केल्यानंतर अनेक वर्ष काम केल्यानंतर दूर झालो. बर, तर कुठेतरी ती कटुता राहते. अच्छा, ती कटुता तर संपली जवळजवळ 20 वर्ष होत आले. बरोबर, त्यामुळं कुठेतरी आता त्यात हे आलेले काय म्हणायचं त्याला समंजसपणा आलेला आहे. बरं, आणि मला नाही वाटत तसं काही आता संघर्ष होईल. अच्छा, असं वाटत नाही म्हणजे तुमच्या जुन्या मैत्रीला भर येईल असं तुम्हाला वाटतं? मैत्रीपेक्षा विकास आणि तालुका. बरं, मतदारसंघ आणि विकास हा महत्वाचा आहे. अच्छा, मैत्रीपेक्षा दुश्मनी कधी नव्हती, असं कट्टर दुश्मनी म्हणून असं मी कधी एकमेकाला बघितलं नव्हतं. अच्छा अच्छा, एक दादा एक शेवटचा प्रश्न की 2024 जी निवडणूक होईल ती तुम्ही जी आश्वासनं दिलेली आहे, तुमचा 2019 जो पराभव जे कारण होतं तुमच्या आश्वासनं, जो ही कामं झालं नाही ती कामं झालं नाही, तर गेल्या 5 वर्षामध्ये नक्की काय झालेलं आहे की तुम्हाला एवढा विश्वास आहे की 2024 तुम्हाला पुन्हा मतदार संधी देऊ शकते? एक तर काय झालं आहे की लोकांची मतदारांची जनतेची अपेक्षा असते, आपलं प्रतिनिधित्व करणारा माणूस आपल्या अडीअडचणीत धावून आला पाहिजे, सुखदुःखामध्ये सहभागी झाला पाहिजे, ही एक प्राथमिक लोकांची गरज असते. ठीक आहे, हे काम मी सातत्याने केलं आहे. मला आठवतं कोरोना काळामध्ये जवळजवळ 50 ट्रक किराणा माल मी माझ्या संस्थेच्या वतीनं माझ्या स्वतःच्या वतीनं गोरगरीनं वाटला. कोरोना काळामध्ये माझं वय झालेलं असतानासुद्धा मी गावोगावी शहरात गल्लोगली फिरलेलो आहे. माझ्या इतकं मला वाटत नाही कोणी कोरोनामध्ये काम केलं तेवढं मी केलेलं आहे.